निश्चितपणे आता ही आज काय पहिली मीटिंग नव्हती, याच्या आधी जवळजवळ 2 ते 3 मीटिंग झालेल्या आहेत. इथले काही रहिवासी सन्मान्य राजसाहेबांना येऊन भेटलेले आहेत. मुळात असं आहे की विकासाच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न इथले काही लोक करत आहेत, त्याला आमचा संपूर्णतः विरोध आहे. जर लोकांचा विकास होणार असेल तर तो कशा पद्धतीने होणार आहे, याच्यामध्ये पारदर्शकता हवी, इथल्या लोकांची मागणी आहे आणि इथल्या लोकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. याच्या आधी म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर पण सुद्धा आम्ही बैठक घेतलेली आहे आणि जोपर्यंत लोकांना प्रेझेंटेशन म्हाडातर्फे होत नाही, पारदर्शकता येत नाही, ॲग्रीमेंट दिलं जात नाही, कन्सेंट देताना काय काय देणार आहे याचं डॉक्युमेंटेशन होत नाही, तोपर्यंत इथे काय कोणाचा विकासाला विरोध नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता असली पाहिजे हे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आघाडीवर काय परिणाम होईल ते आघाडी बघेल. पण समजा एखाद्याने एक भूमिका घेतली की हे बी टीम आहेत म्हणणार आहे, आज ते स्वतः बी टीम आहेत का एकदा सांगावं त्यांनी. संजय राऊत आणि शिंदे, मला असं वाटतं त्यांचा आपापसातल्या आरोप आम्ही कशाला पडा त्याच्यामध्ये, करतील त्याचं ते उत्तर देतील. पण अयोध्येला कोण जात असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.